आज आपण पुन्हा एकदा मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण आता मराठी हा विषय अभ्यासूया. सर्वात प्रथम सर्वांचे सुस्वागत आणि सुप्रभात. दिनांक आजची दिनांक आहे 14/12/2020. ऑनलाईन प्रोग्राम इयत्ता 5वी. माझे नाव विद्यायश महाजन. माझ्या शाळेचे नाव मनपा हिंदी शाळा दांडाखार पश्चिम एच वेस्ट. आपण आजचा सुविचार बघूया. तर आजचा सुविचार आहे, जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंबही बुडवू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्ही एकच बोध घ्यायचा आहे की आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाहीये, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र सुद्धा काय करतो, एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. अशा प्रकारे आपण सुविचार बघितला. आता मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील आपण एक पाठ बघणार आहोत, त्या अगोदर आपण त्याची प्रस्तावना बघूयात. हा जो छोट्या मुलाचा जो फोटो दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, या फोटोमध्ये या छोट्या मुलाला आई सांगते की बाळा गरम वस्तू जवळ जाऊ नको, हात लावू नको. असं आपण आपल्या घरी बघितलं असेल, सर्वांच्याच घरी छोटी बाळ असतात आणि छोटी बाळांना आई सांगते की तिकडे जाऊ नको, त्याला हात लावू नको, कारण ती वस्तू गरम आहे असे म्हणते. पण त्या मुलाला जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येत नाही, तो जेव्हा स्वतः जाऊन तो त्या वस्तूला किंवा गरम वस्तूला गरम दुधाला जेव्हा हात लावत नाही, त्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही, तेव्हा त्याला कळत नाही की आपल्याला खरंच या वस्तूचा चटका बसतोय. बघा, एखादी गरम वस्तू असेल, आई सांगते पण सांगून समजत नाही, पण जेव्हा तो स्वतः अनुभव घेतो तेव्हा त्याला काय होतो, त्याची अनुभूती येते. जेव्हा तो स्वतः हात लावतो तेव्हा त्याचा हात भासतो. तेव्हा हे बघा, चित्रामध्ये दाखवलंय की हा त्या मुलाचा हात भासलाय, तेव्हा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. अशाच प्रकारे आपण अनुभव म्हणजे काय ते थोडं बघूया. तर बघा, सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाही, काही अनुभवातून शिकाव्या लागतात. अनुभव म्हणजे तरी काय, निघून गेलेला तो प्रत्येक क्षण आणि तो क्षण कसा घालवायचा यावर भविष्य आहे. बघा, अनुभव म्हणजे काय की सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाही. मी आता उदाहरण सांगितलं की छोटा मुलगा होता, त्याला सांगून समजत नव्हतं, पण जेव्हा तो त्या गरम वस्तूला हात लावला, त्याचा हात जेव्हा भाजला, तेव्हा अनुभव आला आणि तो त्यानंतर त्या वस्तूला कधीच हात लावणार नाही हे आपल्याला त्याला त्याच्या अनुभवातून समजलं. तर अनुभव म्हणजे तरी काय की निघून गेलेला तो प्रत्येक क्षण आणि तो कसा घालवायचा यावर भविष्य आहे. तुम्हाला आता अनुभव म्हणजे काय हे लक्षात आलंच असेल. आता असंच आपण मराठी या पुस्तकातील मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील पाठ 19, त्याचं नाव आहे अनुभव 2, हा अनुभव 2 हा आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये एक छोटा मुलगा आणि आई ह्या दोघांचा अनुभव इथं सांगितला आहे. ते कसे आपण पाठाद्वारे प्रत्यक्षच बघूया. तर बघा, पाठ 19 अनुभव 2. शाळा सुटली, मी घरी निघालो, वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. हा मुलगा आणि आईचा अनुभव आहे. शाळा सुटली आहे, मुलगा कुठे गेला होता, शाळेत गेला होता आणि तो शाळा सुटून घरी निघाला आहे. वाटेत त्याला कोण दिसते, त्याची आई दिसते आणि आईच्या हातात काय असतं, 2 मोठ्या पिशव्या असतात. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. आता मुलगा म्हणतोय की त्या खूप जड असाव्यात, ती आई रस्त्याने घेऊन चालली होती, त्याला ते दुरून दिसलं की आईला ते उचलता येत नाही, खूप जड असाव्यात. तर हा धावतच आईकडे गेला. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं, मी आईला विचारले.
मुलगा विचारतोय की अगं आई काय घेऊन चाललीस एवढं. त्याने आईला विचारलं. तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो आणि मुलगा काय करतोय, आईचं ओझं कमी व्हाव, आईला त्रास होऊ नये म्हणून तो काय करतोय, तिच्या हातातील एक पिशवी स्वतः आपल्याकडे घेतोय. तर आता बघा पुढे. अरे हळू सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. मग मुलगा आईचं ओझं कमी करण्यासाठी एक पिशवी आपल्या हातात घेतोय, तर ती म्हणते की हळू बाळा त्याच्यातले सामान काय होईल सांडेल. अगं आई किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं यात, मी विचारलं. मुलाने काय केलं, त्याच्या आईला विचारलं. हे बघा चित्रामध्ये दाखवतंय, एक त्याने एक पिशवी घेतली, आईचं ओझं हलकं केलंय आणि त्याने आईला विचारलं की आई ह्या पिशवीमध्ये एवढं जड काय आहे. तर आई काय सांगते, हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे. आई म्हणाली की बाळा हे आपलं महिनाभर आपल्याला जेव्हा घरामध्ये किराणा सामान लागतं तर ते हे सामान आहे, असं आई मुलाला म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते. मुलाने जेव्हा त्याला अगोदरच समजलं होतं की आईच्या हातात काहीतरी जड वस्तू आई काहीतरी घेऊन चालली आहे, पण जेव्हा मुलाने स्वतःच्या हातात एक पिशवी धरली तेव्हा पकडली तेव्हा त्याला समजले की आईचे हात ओझ्याने लालेलाल झाले होते. म्हणजे खूप लाल म्हणजे खूप जड ओझं होतं आणि त्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई, मी विचारले. बघा मुलगा विचारतोय की आई हे तू एवढं सामान आणलंय तर किती रुपये लागले, त्याला त्याची उत्सुकता आहे, त्याला हे होतंय की हे किती रुपयाचं सामान असेल. तर बघा आईच उलट विचारते आता, किती लागले असावेत, आईने उलट प्रश्न केला. आईने काय विचारलं की तू सांग बरं तुझ्या ज्ञानावरून की किती लागले असेल याला पैसे. तर मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वारे तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव गगनाला भिडलेत, आहेस कुठे तू, जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. तर आई मुलाला म्हणते, मुलगा जेव्हा आईला विचारतो की आई एवढ्या सामानाला किती पैसे लागले असेल, तर आई म्हणते तू सांग बरं किती पैसे लागले असेल. तर तो काहीतरी म्हणजे अशी थोडकी रक्कम सांगतो. मग आई त्याला हसते आणि म्हणते की अरे तुझं व्यवहार ज्ञान खूप कच्चं आहे, तू काय करत जा, वस्तूचे भाव गगनाला भिडलेत, गगनाला भिडले म्हणजे खूप महाग झाले आहे सगळ्या वस्तू, तू बाजारात फिरत जा, दुकानात जात जा, अशी ती आई त्याला म्हणते. कारण त्यामुळे काय होईल, तुझं व्यवहार ज्ञान वाढेल. दुकानात जात जा, मलाही हे पटले, बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. आता मुलालाही हे पटलं की आई काय सांगते की दुकानात जा, बाजारात जा आणि तुझं आपलं व्यवहार ज्ञान वाढव, असं ते त्या दोघांमध्ये ते संभाषण होतं. आणि ते काय करतात, हळूहळू त्या पिशव्या घेऊन आपल्या घरी येतात. मग घरी आल्यानंतर तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश्य केले. आई खूप दमलेली दिसते. बघा विद्यार्थी मित्रांनो चित्रामध्ये दिसतंय की आई त्या दोन सामानाच्या जड पिशव्या घेऊन खूप दमलेली आहे. तर तिने काय केलं, पिशवी खाली ठेवली आणि हुश्य केले. बऱ्याच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. त्याची आई काय करत होती, बऱ्याच वेळ स्वतःचे हात दाबत होती. तिचे हात खूप दुखले होते आणि ती आपले हात दाबत होती. आई तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस. मुलगा आईला विचारतो की आई तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच आणतेस का, हे तर मला माहीतच नव्हतं. मी जेव्हा शाळेत असतो तेव्हा तू सामान आणते, तर तू दर महिन्याला एकटीच ओझं घेऊन येते का हे. तर त्याची आई काय म्हणते, मी तिला काळजीने विचारले. मुलाने काळजीने विचारले जेव्हा त्याने आईचा चेहरा बघितला का, आई खूप थकली. बघा चित्रामध्ये दिसतंय आई खूप थकलेली आहे आणि ते आपले हात दाबते आणि ती शांत आता सोप्यावर बसली आहे. तर मुलगा तिला विचारतो की तू एकटीच घेऊन येते का दर महिन्याला एवढं ओझं, असं काळजीनं विचारतो. तर आई काय म्हणते, हो रे आज तू भेटलास खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं.
मुलगा आई म्हणते की हो मी एकटीच आणते, पण आज तुम्हाला भेटलास तर मला खूप बरं वाटलं, कारण तू काय केलं माझं काम हलकं झालं. म्हणजे तिच्या कामामध्ये ह्या मुलाने काय केली, मदत केली, तिला सामान बॅग उचलून घरी आणण्यासाठी मदत केली. आई मनापासून बोलत होती, ती खूप दमली होती, आई खूप दमली होती आणि ती मनापासून बोलत होती की खरंच तू मला मदत केली, आणि ती खूप दमली होती म्हणून शांत बसलेली होती. तर मुलगा काय म्हणतोय आईला बघा. आता मी म्हणालो, मी आईला म्हणालो, आई ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ. मग मुलगा म्हणतोय की आई तू टेन्शन नको घेऊ, आपण काय करूया ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते ना त्या दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ. तर आपल्या शाळेला कधी सुट्टी असते मुलांना? तुमच्या शाळेला एक तर रविवार असतो, नाही तर काही हॉलिडे म्हणजे काही सण समारंभ जेव्हा येतात तेव्हा आपल्या शाळेला सुट्टी असते. तर मुलगा म्हणतो की त्या दिवशी आपण काय करू, किराणा सामानला आणायला जात जाऊ. म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. मुलगा आईला सांगतोय की तूही दमणार नाहीस, तुला एकटीला एवढा त्रास होणार नाही सामान आणण्यासाठी, आणि मी तुझ्या सोबत आलो तर मला वस्तूच्या किमती सुद्धा माहीत होईल आणि माझं व्यवहार ज्ञान सुद्धा वाढेल, असं मुलगा आईला म्हणतो. अशा प्रकारे हा काय एक अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. आता आपण या पाठावरील थोडेसे प्रश्न उत्तरचा भाग जो आहे तो आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातली मोस्टली आपण बरेच प्रश्न मी मागच्या लेसन मध्ये घेतले आहेत. तर आता आपल्याकडे जे प्रश्न बाकी आहेत ते आपण आता पूर्ण करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काही प्रश्न दिले आहेत. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. तर प्रश्न पहिला, आईला पाहताच मुलगा धावत का गेला? आता बघा, मुलगा शाळेतून येत होता ना, तर आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, आता उत्तर बघा, आईच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या, त्या पिशव्या खूप जड होत्या असे तिच्याकडे पाहून जाणवले, म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये हे प्रश्न उत्तर अगदी व्यवस्थित रित्या लिहायचे. तर मुलगा का धावत गेला की तिच्या हातात दोन जड मोठ्या पिशव्या होत्या आणि त्या पिशव्या खूप जड होत्या, मग हे पाहून त्याला जाणवले आणि तो मुलगा आईच्या पिशव्या घेण्यासाठी धावत गेला. प्रश्न दुसरा, आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? तर उत्तर, जड पिशवी हातात धरल्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते. कशामुळे लालेलाल झाले होते? तर जड जी पिशवी होती ती हातात धरल्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते. प्रश्न तिसरा, आईला बरे का वाटले? बघा, आईला बरे का वाटले? तर उत्तर, मुलगा रस्त्यात भेटला व जड पिशवी धरली म्हणून आईला बरे वाटले. मुलगा रस्त्यामध्ये भेटला व जड पिशवी धरली म्हणून आईला काय झाले? बरे वाटले. प्रश्न चौथा, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? तर उत्तर, शाळेला सुट्टी असेल तेव्हा मुलाने किराणा सामान आणायचे ठरवले. शाळेला जेव्हा आपल्या सुट्टी असते तेव्हा मुलाने काय केलं? किराणा सामान आणायचे ठरवले. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी ह्या प्रश्न उत्तराचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या मराठीच्या वहीमध्ये हे लिहिणार आहात. आता आपण काय पुढील भाग बघूयात की पुढील कोणते प्रश्न आपला बाकी आहेत. तर बघा, इकडे तुम्हाला एक प्रश्न दिसतोय. प्रश्न, कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. आता इकडे कंसामध्ये बरेच काही शब्द दिले आहेत आणि खाली वाक्य दिली आहेत, तर आपल्याला काय करायचंय? कंसामधील हे जे शब्द आहेत ह्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य शब्द भरून ती वाक्य काय करायची आहे? पूर्ण करावयाची आहे. तर बघा,
कंसामध्ये कोणकोणती शब्द आहेत? तर बघा, असतो, हळूहळू, शाळा, लवकर, पडली, असे शब्द या कंसामध्ये दिलेले आहेत. आणि आपल्याला काय करायचंय, या वाक्यामध्ये ते घालून त्याची व्यवस्थित वाक्य पूर्ण करायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे, अ संजू डॅश डॅश उठतो. तर आपल्याला यामधील एक शब्द घेऊन हे वाक्य पूर्ण करायचं आहे. संजू लवकर उठतो. अगदी बरोबर, आपलं बरोबर वाक्य आलं, संजू लवकर उठतो. आता दुसरं वाक्य बघूयात, आ गोगलगाय डॅश डॅश चालते. तर आपल्याला या वाक्य शब्दापैकी एक शब्द इथं आपल्याला भरायचा आहे, तर तो म्हणजे हळूहळू. तर बघा, गोगलगाय हळूहळू चालते. अगदी बरोबर, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की गोगलगाय हळूहळू चालते. ई हा पुढचा आपला वाक्य आहे, ते आहे हा बंगला नेहमी बंद डॅश डॅश. तर हा बंगला नेहमी बंद असतो. असतो हा शब्द आपल्या इथं या वाक्यामध्ये येणार. तर हा बंगला नेहमी बंद असतो. ई ई मध्ये डॅश डॅश वेळेवर भरते. तर आपल्याला या वाक्यामधील काही या शब्दामधील काही शब्द घेऊन हे वाक्य पूर्ण करायचं आहे. तर शाळा वेळेवर भरते. अगदी बरोबर. आता ऊ या वर्षी खूप थंडी डॅश डॅश. तर या वर्षी खूप थंडी पडली. पडली हे काय करायचं आपल्याला शब्द या वाक्यामध्ये भरायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचे आहे. तर आपण एकदा पुन्हा एकदा या वाक्याचं वाचन करूया. संजू लवकर उठतो, गोगलगाय हळूहळू चालते, हा बंगला नेहमी बंद असतो, शाळा वेळेवर भरते, या वर्षी खूप थंडी पडली. तुमच्या लक्षात आलेच असेल आता सर्वांना की आपण हे कसे जे शब्द आहेत ते शब्द टाकून वाक्य पूर्ण केली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा स्वाध्याय बघितला. आता याच कवितेच्या अनुषंगाने एक उपक्रम मला तुमच्या घरी करायचा आहे. परमितेचं एक उदाहरण देतो. तर उपक्रम आहे की आपल्याला काय उपक्रम सांगितलाय, आई विषयी एखादी कविता मिळवा, पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा. आपण जो आता अनुभवतो ना, हा पाठ बघितला, या पाठामध्ये आईचा अनुभव, आईचा आणि मुलाचा या दोघांचा अनुभव सांगितला आहे. तर आपल्याला उपक्रम काय दिलाय की आई विषयी एखादी कविता मिळवायची आणि पाठ करायची आणि वर्गात म्हणून दाखवायची. तर ती कशी ते मी तुम्हाला सांगते. बघा, एक आई विषयी आपण कविता बघणार आहोत, ती म्हणजे हंबरून वासराले. ही जी गाय आहे, ही गाय हे वासराला तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, चाटते, म्हणजे तिचं ते पिल्लू आहेत. तर ही कविता विदर्भातील बोली भाषेत आहे आणि कवी आहेत नारायण सुर्वे. त्यांनी ही आई जे महती खूप सुंदर शब्दात सांगितली आहे. ती आपण थोडक्यात बघूयात की ही कविता काय आहे म्हणून. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माईस माझा आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माया. भरून वासराले कान्या काट्या वेचायला माया जाती राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या
काट्या कुट्या लाई तिचे म्हणत नसे पाय, तवा मले काट्या मधी दिसती माझी माया, हंबरून वासराले बापा माझा रोज लावी मायच्या मागे तुम्हाला, बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम, शिकून शाना कुठे मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मधी दिसते माझी माया, हंबरून वासराले दारू पिऊन माये मारी जवा माझा बापा, थर थर कापे आन लागे तिला धाप, कस याच्या दावानीला बांधली जशी गाया, तवा मने गाई मधी दिसती माझी माया, हंबरून वासराले बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी, सांग मने राजा तुझी कवा येईल राणी, भरल्या डोळ्यान कधी पाहिन दुधावरची साया, तवा मले साई मधी दिसती माझी माया, हंबरून वासराले। आता हे जे कडवं आहे हे सर्व आईंना उपदेशून म्हणलेले आहे, म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घेवा माये तुझ्या पोटी, तुझ्या चरणी ठेवून माता धराव तुझ पाय, तवा मले पाया मधी दिसते माझी माया, हंबरून वासराले हंबरून वासराले, चाटती जवा गाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माया, दिसती माझी माया। विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता होती अशाच प्रकारे तुम्ही काय करायचंय, आपल्या घरी आईवरची कविता मिळवून तुम्ही ती वाचायची पाठ सर्वांच्या लक्षात आता आलंच असेल की उपक्रम कसा करायचा तो। आता आपले काही स्वाध्याय आहेत, तर स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न सांगणार आहेत स्वाध्यायामध्ये, तर ते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या घरी ते कसे करायचे ते सुद्धा मी सांगणार आहे, तर स्क्रीनशॉट घेऊन त्याचं काय करायचंय आपल्या घरी तो स्वाध्याय आपण मराठीच्या पुस्तकामध्ये लिहायचा आहे। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे की तुम्ही आईला कोणत्या कामात मदत करतात, आणखीन कोणत्या कामात मदत करू शकाल, ती कशी सविस्तर लिहा। आता तुम्ही घरी आईला कोणकोणत्या कामात मदत करतात, तर झाडू मारणे जे तुमच्या कामाचे असेल ते, दुकानात तुमच्या म्हणजे तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला जे काम येतील ते, दुकानातून सामान आणून देणे, अजून बरेच अशी काही कामं आहेत की तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करू शकतात। तर तुम्हाला काय करायचंय, आईला कोणकोणत्या कामात मदत करू शकतात आणि आणखीन कोणत्या कामात मदत करू शकाल हे तुम्हाला सविस्तर आपल्या मराठीच्या वहीमध्ये तुम्हाला हा स्वाध्याय लिहावायचा आहे। तर घरातील कामे, बाहेरची कामे, अजून तुम्हाला आई काय काय सांगते, आईची सेवा करायला, आईचे पाय दाबायला, आईचा हात दुखत असेल तर हात दाबायला, अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात, ही कामे करणार आहात आणि ही कामेचे यादी कुठे लिहिणार आहात आपल्या याच्यात मराठीच्या वहीमध्ये तुम्ही हे सविस्तर पूर्ण लिहिणार आहात। आता पुढील जो प्रश्न आहे प्रत्यक्ष तुम्हाला हा प्रश्न
प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला अनुभव घेऊन हाच प्रश्न तुम्हाला आपल्या वहीमध्ये करावायचा आहे. तर तो कसा बघा, तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जा, तेथील वस्तूची यादी करा. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, कि तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जायचंय. ज्या आपल्या घराजवळील एखादं किराणा मालाचं दुकान असतं छोटस, तिकडे जाऊन त्या वस्तू दुकानात जाऊन सर्व वस्तूचे निरीक्षण करायचे आणि त्याचा भाव विचारायचा. म्हणजे जेव्हा कोणी घेत असेल ते तुम्ही बघायचं की हे कितीला घेताय, ही वस्तू कितीची आहे, आणि काय करायचं तेथील वस्तूची यादी आपल्या मराठीच्या वहीमध्ये करायची. आणि ती तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही हा जो प्रश्न आहे हा प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल आपल्या आई वडिलांसोबत, जेव्हा तुम्ही किराणा सामान आणायला जाणार, तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. आणि तेच तुम्ही काय करणार, अनुभव सुद्धा घेणार आणि ह्या प्रश्नाचं प्रत्यक्ष उत्तर तुम्हाला मिळणार. अशा प्रकारे सर्वांनी, मी तुम्हाला 2 मिनिटं देते, सर्वांनी काय करायचंय हा प्रश्न आणि याच्या अगोदरचा प्रश्न, ह्या प्रश्नाचे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहेत. 2 मिनिटात तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करतात, आणखीन कोणत्या कामात मदत करू शकाल, ती सविस्तर लिहा. घेतला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी स्क्रीनशॉट? आता हा पुढील प्रश्न आहे, तुमच्या घराजवळ किराणा मालाच्या दुकानात जा आणि तेथील वस्तूंची यादी करा. याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्यावायचा आहे. सर्वांनी घेतला असेल याचा स्क्रीनशॉट? आणि सर्वांनी काय करायचंय, स्क्रीनशॉट घेऊन आपल्या मराठीच्या वहीमध्ये हे 2 प्रश्नांचं उत्तर लिहावायचे आहे आणि व्हॉट्सअपला फोटो काढून सेंड करावायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.